फुलपाखरू प्रत्येकालाच हवा हवासा वाटणारा पक्षी. पावसाळ्यात रंगबिरंगी उडणारी फुलपाखरं प्रत्येकालाच आकर्षित करतात. या फुलपाखरांचा आकार अगदी लहान स्वरूपाचा असतो, मात्र अंबरनाथमध्ये तब्बल 9 इंच आकाराचा एक मोठा आणि दुर्मिळ जातीचा फुलपाखरू आढळून आलाय. या फुलपाखराची लांबी 9 इंच इतकी असून ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा फुलपाखरू पाहायला मिळालाय. अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात राहणारे सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना हा दुर्मिळ फुलपाखरू सापडलाय. या फुलपाखराचा रंग चॉकलेटी आणि काळा असून त्याचे पंख पारदर्शक असल्याचं सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी डीजी मराठीशी बोलताना सांगितलं. तितली बोलते तो इसको जाइंट एटलस मोट्स बोलते हैं और ये रेयर है और बड़ी साइज है, काफ़ी 9 इंच बाय 4 इंच की साइज़ है उनकी. और इसमें खासियत ये है कि इसका ये जो आप पार्ट देख रहे हैं वो ट्रांसपेरेंट है. ये जो पार्ट है, अगर समझ देखो मैं पीछे से यूँ हाथ करता हूँ तो आगे से आपको दिखाई देगा मोमेंट हो रहा है पीछे से. या फुलपाखराला जॉयंट एटलर्स बॉर्डर्स या नावानं ओळखलं जातं आणि त्याची मुख्य प्रजात बोरिवलीच्या नॅशनल उद्यानात पाहायला मिळतीय. त्यामुळं या फुलपाखराला तिथंच सोडण्याचा प्रकाश यांचा विचार आहे. ठाणे जिल्ह्यात प्रथमच हा फुलपाखरू सापडल्यानं परिसरात चर्चेला उधाण आलंय. या फुलपाखराला बघण्यासाठी परिसरातील नागरिक एकच गर्दी करतायत. हा फुलपाखरू पकडल्यानंतर त्यानं तब्बल 100 अंडी दिली आहेत. डीजी मराठीसाठी किरण सासे, शिवगंगानगर, अंबरनाथ.